May I come in? Te rog, Jaya. तर जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्या चॅनलचं नाव आहे सौरभ एडिट्स। तर भावांनो, प्रिव्ह्यू जो आहे तो तुम्ही बघितलेला असेल की तुम्ही तुमचा अशा प्रकारचा स्टेटस व्हिडिओ कसा बनवू शकता व तो पण फक्त 3 मिनिटात। तर आपली आजची व्हिडिओ खूप सोपी होणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। जर तुम्हाला व्हिडिओ आवडलीच तर नक्की लाईक करा। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल नक्की आपल्या चॅनल सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवर अशाच प्रकारच्या सोप्या एडिटिंगच्या व्हिडिओज तुम्हाला भेटत राहतील। आणि हो, सबस्क्राईब करताना शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल ऑप्शन जो आहे तो सिलेक्ट करा, जेणेकरून आम्ही जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करू तर त्याची नोटिफिकेशन जी आहे ती तुम्हाला काही सेकंदातच भेटेल। तर मग चला आपल्या आजच्या एडिटिंगला आपण सुरुवात करूया। समजलं ना? तर भाऊ, तुम्हाला अशा प्रकारचा स्टेटस क्रिएट करण्यासाठी एक ॲपची गरज लागेल, त्या ॲपचं नाव आहे व्हीएन। तर व्हीएन जे आहे ते तुम्हाला सिम्पली प्ले स्टोरवर भेटेल, त्याचबरोबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही क्लिक करून ते डाउनलोड करू शकता। तर ॲड जी आहे ती पहिल्यांदा स्किप करायची, त्यानंतर खाली ते प्लस आयकॉनवर क्लिक करून न्यू प्रोजेक्टवर क्लिक करून तुम्हाला तुमचा फोटो इथून सिलेक्ट करायचा आहे। तर मग चला करूयात फोटो सिलेक्ट, इथे राईटवर क्लिक करून राईट करायचं आहे। तर आपला फोटो जो आहे तो इथं आलेला आहे। त्यानंतर तुम्हाला इथे शेजारी ब्लॅक लेअर दिसत असेल, त्यावर क्लिक करून लेअर जे आहे ते डिलीट करून घ्यायची। त्यानंतर वरती एक ओरिजिनलचं ऑप्शन, त्यावर क्लिक करून याचा रेशो जो आहे तो करायचा आहे आपल्याला 4.5। आणि त्यानंतर तुम्हाला इथे म्युझिक ॲड करायची, तर म्युझिकच्या ऑप्शनवर क्लिक करून म्युझिकवर क्लिक करून इथून म्युझिक जे आहे ते सिलेक्ट करायची। तर भाऊ, म्युझिकची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल, त्यावरती क्लिक करून तुम्ही ही सॉन्ग जे आहे किंवा म्युझिक हे डाउनलोड करू शकता। त्यानंतर भाऊ, तुम्हाला इथे म्युझिकला एक बीट द्यायची, तर बीटचा टायमिंग जो आहे तो मी तुम्हाला सांगतो। आणि इथे राईटवर क्लिक करायचं आहे, तर हा फोटो जो आहे त्याला ओढायचं आहे आणि शेवटपर्यंत न्यायचं आहे, जिथं आपलं सॉन्ग जे आहे तिथपर्यंत। त्यानंतर सॉन्गवर क्लिक करून इथे बीटच्या ऑप्शनवर क्लिक करून आपल्या म्युझिकला बीट द्यायची, तर बीटचा टायमिंग जो आहे तो 5.5 सेकंद म्हणजे 2 सेकंद। तर असा तो टायमिंग आहे, तर तुम्हाला तुमच्या बीट्समध्ये तो द्यायचा आहे आणि राईटवर क्लिक करायचं आहे। तर बीट्स का बरं देतात तर मी तुम्हाला एकदा दाखवतो। तर आपला सॉन्ग जो आहे तर बीट्स वाढत आहे आणि आपला फोटो जो आहे तो इथे चेंज होणार आहे, म्हणून आपल्याला तिथे बीट्स द्यायची। तर जाऊयात आपण बीट्सवर। त्यानंतर खाली फोटोवर क्लिक करून इथे खाली कैचेचं ऑप्शन, त्यावर क्लिक करून त्याला स्लिप करून घ्यायचं आहे आणि ही लेअर जी आहे ती डिलीट करून घ्यायची। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भावांनो, तुम्हाला म्युझिक डाउनलोड करायला एक पासवर्ड लागेल, तर तो पासवर्ड जो आहे तो तुम्हाला व्हिडिओमध्ये भेटेल, त्यासाठी व्हिडिओ जरा इन स्किप करता बघा। तर पासवर्ड जो आहे तो तुम्हाला काळजीपूर्वक टाकायचा आहे आणि मटेरियल जे आहे ते डाउनलोड करायचं आहे। त्या अगोदर भावांनो, तुम्हाला तुमचा फोटो जो आहे ब्लॅक अँड व्हाईट कसा करायचा तर ते मी तुम्हाला एकदा सांगतो। तर सिम्पली तुम्हाला तुमच्या गॅलरीवर जाऊन जो फोटो तुम्हाला ब्लॅक अँड व्हाईट करायचा आहे तो सिलेक्ट करायचा आहे। तर मग चला करूयात हा फोटो सिलेक्ट। त्यानंतर तुम्हाला सर्वांच्या मोबाईलमध्ये हा ऑप्शन असेल एडिटचा, तर त्यावर क्लिक करून फिल्टरवर क्लिक करून यामध्ये ब्लॅक अँड व्हाईटचा ऑप्शन तुम्हाला भेटेलच, तर इथं आहे ऑप्शन। आणि याची क्वालिटी जी आहे ती अल्ट्रा करायची आणि सेव्ह करायचं आहे। आणि हाच फोटो जो आहे तो तुम्हाला व्हीएनमध्ये इम्पोर्ट करायचा आहे आणि तुमचा फोटो जो आहे तो ब्लॅक अँड व्हाईटमध्ये होईल। त्यानंतर भाऊ, इथे तुम्हाला तुमचा नेक्स्ट फोटो जो आहे तो ॲड करायचा आहे, तर सिम्पली ते प्लस चॅकवर क्लिक करून व्हिडिओ अँड फोटोवर क्लिक करून तुमचा फोटो जो आहे तो सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि राईटवर क्लिक करून ओके करायचं आहे। तर आपला फोटो जो आहे तो इथे आलेला आहे, तर सिम्पली फोटोवर क्लिक करून आपली म्युझिक जिथपर्यंत आहे तिथपर्यंत फोटोला ॲड करून घ्यायचं आहे। त्यानंतर भावानं तुम्हाला इथे एक PNG ॲड करायची, तर PNG ॲड करण्यासाठी इथे थर्ड लेअर जे आहे त्यावर क्लिक करून फोटो अँड व्हिडिओवर क्लिक करून ती PNG जी आहे तिथं सिलेक्ट करायची। तर PNG लिंक जी आहे ती तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल, त्यावरती क्लिक करून तुम्ही PNG जी आहे ती डाउनलोड करू शकता। तर तिला पण तुम्हाला सेट करून घ्यायचं आहे आणि हिला पण जोपर्यंत आपलं सॉन्ग आहे तोपर्यंत न्यायचं आहे। त्यानंतर भाऊ, तुम्हाला ती स्टेप जी आहे ती परत करायची आणि आपली टेक्स्ट PNG आहे ती ॲड करायची। तर सिम्पली थर्ड लेअरवर क्लिक करून फोटो अँड व्हिडिओवर क्लिक करून ती टेक्स्ट PNG जी आहे ती ॲड करून घ्यायची। तर त्याची पण लिंक जी आहे ती तुम्हाला खाली भेटेल, त्यावरती क्लिक करून तुम्ही टेक्स्ट PNG जी आहे ती डाउनलोड करू शकता। तर तिला पण व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे तुम्हाला वाटेल तसं आणि शेवटपर्यंत न्यायचं आहे। त्यानंतर भाऊ, तुम्हाला ती स्टेप जी आहे ती परत एकदा करायची, तर सिम्पली प्लस चॅकवर क्लिक करून व्हिडिओ अँड फोटोवर क्लिक करून आणि ह्यावेळेस जी आहे ती आपल्याला व्हिडिओ सिलेक्ट करायची। तर व्हिडिओची लिंक पण तुम्हाला खाली भेटेल, त्यावरती क्लिक करून तुम्ही ही व्हिडिओ जी आहे ती इथे ॲड करू शकता आणि याला पूर्ण स्क्रीन करून घ्यायचं आहे। त्यानंतर खाली तुम्हाला भरपूर ऑप्शन भेटेल, त्यात थोडंसं स्क्रोल करायचं आहे आणि इथे
बिल्डिंग म्हणून एक ऑप्शन त्यावर क्लिक करून त्याला स्क्रीन करायचे आणि राईटवर क्लिक करायचे. तर भाऊन आपण व्हिडिओ जो आहे तो एकदा प्ले करून बघूयात की आपला व्हिडिओ कसा झालेला. तर भाऊन इथे तुम्हाला एक इफेक्ट द्यायचा आहे, तर सिम्पली प्लस चॅकवर क्लिक करून इथे झूमचा इफेक्ट त्यावर क्लिक करून राईट करून घ्यायचे. त्यानंतर तुम्हाला इमेजवर क्लिक करून इथे एफेक्ट्सवर क्लिक करून इथे झूम इनचा ऑप्शन आहे त्यावर क्लिक करून त्याला दाबून धरायचे आणि थोडंसं इकडं खेचायचं आहे आणि जी लेन जी आहे ती पूर्ण करून द्यायची आणि राईटवर क्लिक करायचं आहे. तर तुम्ही बघू शकता की आपला इफेक्ट जो आहे तिथे अप्लाय झालेला आहे. तर भाऊनो आपली एडिटिंग जी आहे तिथे कंप्लीट झालेली. तर भाऊनो एडिटिंगमध्ये आपले सर्व मटेरियल जे आहे ते तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल, त्यावरती क्लिक करून तुम्ही सर्व मटेरियल जे आहे डाउनलोड करू शकता आणि तुमचा व्हिडिओ जो आहे तो क्रिएट करू शकता. तर मटेरियल डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला एक पासवर्ड लागेल, तर तो पासवर्ड तुम्हाला व्हिडिओमध्ये भेटेल. त्यासाठी व्हिडिओ जरा इन स्किप करता बघा आणि तुम्ही व्हिडिओ बघितलेली पण नाही त्यासाठी मनापासून आभार. तर मग चला करूया त्या व्हिडिओला गॅलरीमध्ये सेव्ह. तर एक्सपोर्टवर क्लिक करून वरती याची क्वालिटी जी आहे ती पूर्ण अल्ट्रा करून द्यायची आणि राईटवर क्लिक करून व्हिडिओ जी आहे ती गॅलरीमध्ये सेव्ह करायची. तर भाऊनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडलाच असेल नक्की लाईक करा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल नक्की आपल्या चॅनल सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवर अशा प्रकारच्या सोप्या एडिटिंगचे व्हिडिओज तुम्हाला भेटत राहतील. तर भाऊनो तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यासाठी मनापासून आभार, मनापासून धन्यवाद. सॉरी, एक ऑप्शन आहे, क्लिक करा आणि सेव्ह.